नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे एनडीए बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीचे वातावरण आरोप प्रत्यारोपानं तापला असतानाच महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार तोफा थंडावल्यात. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात मतदान होईल आणि याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामन्यातील रोकटोक या सदरात आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की शिवरायांचे मावळे पुढचा पंतप्रधान ठरवतील. देशात काँग्रेससाठी आशादायी चित्र आहे. भाजपाच्या बरोबरीने काँग्रेसला जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी शनिवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलं. महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर राहील असं भाकितही त्यांनी वर्तवलं. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात आलंय. भारताकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आलंय. आज सकाळी पाकिस्तानकडून भारतीय सेनेच्या चौक्यांना तसेच रहिवासी भागांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर सीमेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देत कारवाई सुरू करण्यात आली आहे. भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रूपातील 20 रुपयांच्या नोटा दाखल करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्य तसेच नव्या रंगातील या नोटा असतील. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर 500, 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. यानंतर 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्या देखील नोटा चलनात आणल्या. आरबीआयच्या वेबसाईटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय. तसेच या नोटेच्या वैशिष्ट्यांबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या 7 निवृत्त अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जेपीएस यादव, जनरल एस के पटेल यांचाही समावेश आहे. आम्ही निवृत्त झालेलो असलो तरी अजून थकलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे अशी भावना यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदारांना रेडिओच्या जाहिरातीवरून भ्रमित करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. शनिवारी निवडणूक आयोगाकडे केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. नाशिकचा विकास आपण केल्याचं सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला जनतेने घरी का बसवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेत मनसेचा कोणीही प्रतिनिधी नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष, आमची शाखा कोठेही नाही अशी मनसेची अवस्था असल्याची खिल्ली उडवत लवकरच त्याप्रमाणे राष्ट्रवादीची देखील स्थिती होणार असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते. महाराष्ट्रातील मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी धडाडणाऱ्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. सर्व पक्षांच्या नेत्यांनी मुंबईसह राज्यात प्रचार सभा घेऊन आणि प्रचार फेऱ्या काढून वातावरण तणावून सोडलं. शनिवारी संध्याकाळनंतर सगळं शांत झालं. राज्यात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सोमवारी 29 एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. या टप्प्यात मुंबईतील 6, ठाणे, पालघर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील मिळून 17 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये 29 एप्रिलला मतदान होईल. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज आहे. त्यांनी जिल्ह्यातील 6,715 मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची काळजी घेतली आहे आणि ही माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रविवारी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द हे दोन्ही मार्ग आणि पश्चिम मार्गावर बोरीवली ते अंधेरी दोन्ही धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या 4 टप्प्यातील प्रचार तोफा अखेर काल सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. 4 टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित
17 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यात मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांचा समावेश असेल. लोकसभेच्या 4th टप्प्यासाठी 29 एप्रिलला 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. या टप्प्यात राज्यात तब्बल 3.11 कोटी मतदार मतदानास पात्र असणार आहेत. या मतदानाबरोबरच 323 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे शहराने देशाला दिशा द्यायची आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात देशाची सर्वच क्षेत्रात पिछाडी झाली आहे. 29 एप्रिलला मुंबईसह राज्यातल्या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे, तेव्हा देशाला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केलं. येत्या सोमवारी 4th टप्प्यात 9 राज्यातील 71 जागांसाठी मतदान होत आहे. सध्या यापैकी 45 मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार असल्याने हा टप्पा भाजपसाठी महत्वाचा आहे. यापैकी राजस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व 30 जागा कायम राखण्याचं आवाहन राष्ट्रीय लोकशाही आघाडी समोर असेल. आतापर्यंत 3 टप्प्यांमध्ये 303 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलंय. राज्यात सर्वच ठिकाणी सध्या सूर्य अक्षरशः आगवत असून राज्य होरपळून निघत आहे. कमाल तापमानाने उच्चांची पातळी गाठली असून उन्हाचे सखे आणि घामाघूम करणाऱ्या उकाड्यानं नागरिक हैराण झालेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे. प्रामुख्यानं विदर्भातील तापमान देशातील सर्वोच्च तापमान ठरत आहे. आणखी 2 ते 3 दिवस तापमान वाढ आणि उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. भारतीय उपखंडातील शांतता आणि स्थैर्यासाठी पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध ही एक समस्या आहे. भारतातील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या देशाबरोबरचे संबंध स्थिर होतील, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी केलं. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य असल्याशिवाय पाकिस्तानची आर्थिक प्रगती होणं अवघड आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकार काम करत असल्याचं देखील इम्रान खान यांनी म्हटलंय. शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. याच प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे यांनी नवा गौप्यस्फोट केलाय. साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास सांगितल्यानं शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला, असं अमोल कोल्हे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुखांकडून सातत्यानं मला उदयनराजे विरोधात लढण्यासाठी विचारणा होत होती, यालाच मी कंटाळलो होतो, असंही ते म्हणाले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. यामुळे औरंगाबादमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. याची जाणीव होताच इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केलं आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी ही माघार घेत शहरातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. संजू सॅमसन, लियान आणि अजिंक्य रहाणेच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानचा हा 12-5 विजय आहे. गुणतालिकेत राजस्थान 6 स्थानी पोहोचला असून प्ले ऑफच्या आशा कायम आहे. बहुप्रतीक्षित हॉलिवूड चित्रपट अव्हेंजर्स एंडगेम 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आता या चित्रपटाच्या कमाईचे थक्क करणारे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमावला. अव्हेंजर्स एंडगेमनं भारतात पहिल्या दिवशी जवळपास 63.31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.